शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे मुंबईला BKC ग्राउंड इथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात दूरवरून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आज नागपूर शहरातील नागरिक शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे जय असो. वंदे नागरिकांना व शहरातील शिवसैनिकांना मुंबईला नेण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्व विदर्भाचे किरण पांडव आणि खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यातून आणि इतर भागातून शिवसैनिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी व दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. नागपुरातून 19 बसेस निघाल्या आहेत आणि नागपुरातून 750 ते 800 लोक तसेच पूर्व विदर्भातून 8 ते 10 हजार लोक मुंबईला रवाना झाले आहेत. नागपुर से करीबन 20 बस निकल रही है अभी 5 मिनट में. यहाँ से इसके पहले भी थोड़ी देर पहले कुछ बसेस निकली है. अभी आखिरी 4 बसेस बची हुई है. ये भी अभी 5 मिनट में यहाँ से निकल जाएगी बम्बई के लिए. ये नागपुर से है, प्रॉपर नागपुर से ही सब लोग करीबन यहाँ से नागपुर से करीबन 750 से 800 लोग जा रहे हैं और हमारे यहाँ से पूर्व विदर्भ से कम से कम 8 से 10 हजार लोग जा रहे हैं. आज आम्ही सर्व लोग मुंबईला जाता है सगळे बसेस घेऊन. आमचे पूर्व विदर्भाचे संपर्कगुरु सन्माननीय श्री किरणभाऊ पांडव आणि आमचे खासदार श्री कृपालजी तुमाने यांच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्यातून आणि इतरही भागातून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक मुंबईला दसरा मेळाव्यासाठी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना यांचे मार्गदर्शन ऐकायसाठी सगळे मोठ्या प्रमाणामध्ये इथून निघत आहेत.